वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक युट्यूब चॅनल। तर या व्हिडिओमध्ये आपण लेक्चर नंबर 9 पाहणार आहोत। याआधी आपण 8 लेक्चरमध्ये जवळपास 250 ज्या म्हणी आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत ऑलरेडी। तर या लेक्चर नंबर 9 मध्ये 250 ते पुढच्या 50 म्हणी म्हणजेच 300 पर्यंतच्या म्हणी आपण कव्हर करणार आहोत। आणि एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या ज्या म्हणी आहेत त्यावरनं दोन प्रश्न तुम्हाला महाट्रान्सको असिस्टंट इंजिनियर या एक्झाम मध्ये नक्कीच विचारले जातील। ठीक आहे, एमएससीबीच्या कुठल्याही एक्झाम मध्ये म्हणी या टॉपिकवरनं दोन प्रश्न जे आहेत ते विचारले जातात। तर आपल्याला एक सुद्धा मार्क्स, 0.5 सुद्धा मार्क्स सोडायचं नाहीये। तर त्यासाठी जे काही म्हणी आहेत, काही म्हणी तुम्हाला डेली लाईफ मध्ये तुम्ही याच्या आधी ऐकलेल्या असाल, काही नवीन असतील तर फक्त नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर स्टार्ट करूया 251 पासून। गरजेल तो बरसेल काय, ठीक आहे, गरजेल तो बरसेल काय या म्हणीचा अर्थ असा की मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे लोक मुळात काहीही काम करत नाहीत। ठीक आहे, हा गरजेल, गरजेल असं पाहिजे, गरजेल तो बरसेल काय म्हणजे काय की जे लोक मोठ्या मोठ्या गोष्टी करतात ते मुळामध्ये काम काहीच करत नाहीत, फक्त गोष्टी मोठ्या करतात। गर्वाचे घर खाली म्हणजे काय की गर्व असलेल्या माणसाचा पराजय होतो, म्हणजे त्याचा विजय होत नाही गर्वाचे घर खाली। गाढव मेलं ओझाने आणि शिंगरू मेलं हेलपाटाने म्हणजे काय की समजदार व्यक्ती काम करत करत आपले जीवन व्यतीत करतात, तर मूर्ख मनुष्य काम न समजल्याने त्रस्त जगतो। ठीक आहे, काम समजलंच नाही तरी तो त्रस्त होतो। गाढवाच्या पाठीवर गोणी या म्हणीचा अर्थ काय की कष्टकरी माणसाला त्या कष्टासंबंधित लाभ मिळत नाही, तो लाभ इतरांना मिळतो, म्हणजे कष्ट एक करतो त्याचा लाभ दुसऱ्यांना मिळतो, म्हणजे तो गाढवासारखं फक्त ओझे वाहतो। गाढवाच्या पाठीवर गोणी, गाढवा पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता, हा तुम्ही ही म्हण जी आहे याआधी पण ऐकलेली असणार आहे। तर चांगले ज्ञान दिल्यावरही व्यक्तीचे वाईट वागणे म्हणजेच काय, गाढवा पुढे वाचली गीता, त्याला कितीही चांगलं ज्ञान दिलं तरीही कालचा गोंधळ बरा होता, म्हणजे त्याच्या व्यक्तीचं वागणं जे आहे ते वाईट तर वाईटच राहणार। पुढचे पहा 256 नंबरची, गाव करी ते राव न करी म्हणजे काय की एकीचे बळ एकट्या माणसाच्या कामाच्या तुलनेत जास्त असते व त्यामुळे अशक्य गोष्टी सुद्धा साध्य होतात। गाव करी, गाव म्हणजे काय एकीचे बळ, बरेच लोक मिळून जे काम केलं तर ते राव न करी म्हणजे एकटा माणूस करू नाही शकत। ठीक आहे, गावात घर नाही आणि रानात शेत नाही याचा अर्थ काय की कफल्लक असणे म्हणजे तुम्ही दरिद्र असणे, गरिबी असणे। ठीक आहे, गावात घर नाही आणि रानामध्ये शेत पण नाही, घर पण नाही शेत पण नाही, दरिद्र असणे। पुढचे पहा, गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाली याचा अर्थ काय की एखाद्या गोष्टीचा उपयोग आपल्या अपेक्षेप्रमाणे झाला तर ठीक, ओके, जर अपेक्षेप्रमाणे झाला तर ठीक, नाहीतर त्याचा अन्य तऱ्हेने उपयोग करणे, म्हणजेच गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाली। पुढची पहा 259, गाढवाचा गोंधळ लाथांचा सुकाळ म्हणजे काय की मूर्ख मनुष्य आपल्या वागण्याने सर्वदूर गोंधळ उडवतो। गाढवाचा गोंधळ लाथांचा सुकाळ, आपल्या वागण्याने मूर्ख मनुष्य पूर्णपणे गोंधळ सर्वदूर गोंधळ उडवतो। पुढचे पहा 260, गाढवाने शेत खाल्ले पाप ना पुण्य, वाईट व्यक्तीला त्याच्या वागण्याचे काहीही वाईट वाटत नाही। ठीक आहे, गाढवाने शेत खाल्ले तर पाप ना पुण्य म्हणजेच काय की वाईट व्यक्तीला त्याच्या वागण्याचे काहीही वाटत नाही। गाढवाला गुळाची चव काय आपण म्हणतो, ही तुम्ही याआधी सुद्धा बऱ्याच वेळा ऐकलेली असेल की मूर्ख माणसांना चांगल्या गोष्टींची किंमत कळत नसते किंवा किंमत नसते। गाव तिथे उकिरडा म्हणजे काय की सर्वदूर सारखीच परिस्थिती असते। ठीक आहे, गाव तिथे उकिरडा, गावात नाही झाड अन म्हणे एरंड्याला आले पान म्हणजे काय की एखादी गोष्ट उगीच वाढून सांगणे त्याचा अर्थ काय, गावाला गावात नाही झाड अन म्हणे एरंड्याला आले पान। गुरुवाचे लक्षण निविदावर म्हणजे काय की मनुष्य प्राण्याला स्वार्थाच्या गोष्टी लगेच कळतात, गुरुवाचे लक्ष निविदावर। गोगलगायीने पोटात पाय हे माहिती असेल तुम्हाला की वरून दुर्बळ वाटणारे आतून स्वार्थी असू शकतात। ठीक आहे, पोटात पाय म्हणजे स्वार्थी असू शकतात। गोरा गोमटा कपाळ करंटा या म्हणीचा अर्थ काय की नुसते दिखाऊ पण काही ते कामाचे नसते, नुसते दिखाऊ पण सुद्धा काही कामाचे नसते, गोरा गोमटा कपाळ करंटा। घरचा उंबरठा दारालाच माहिती म्हणजे काय की घरातील गोष्टी घरातल्या लोकांनाच माहिती असतात, त्यालाच काय म्हणतात घरचा उंबरठा दारालाच माहीत।
पुढची पहा 268 नंबरची, घरात नाही एक तीळ अन मिशाला पीळ, म्हणजे काय, गरीब असताना सुद्धा श्रीमंतीची एट करणे म्हणजे श्रीमंत असल्यासारखं दाखवणे, त्याला काय म्हणतात, घरात नाही एक तीळ अन मिशाला पीळ। घरोघरी मातीच्या चुली म्हणजे काय, की सगळ्यांची परिस्थिती सारखीच असणे, ठीक आहे। त्याच्यानंतर घरात घाण दारात घाण कुठे गेली गोरी पान, म्हणजे काय, की काम न करता फक्त दिखावपणा प्रदर्शित करणे, यालाच म्हणतात घरात घाण दारात घाण कुठे गेली गोरी पान, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पुढची आहे 271, घरात नाही कौलान रिकामा डौल, म्हणजे घरात नाही कौल अन रिकामा डौल, ठीक आहे, घरात नाही कौल अन रिकामा डौल, म्हणजे काय, की गरीब असताना श्रीमंतीची एट करणे। घार हिंडते आकाशी परी तिचे चित पिल्लांपाशी, याचा अर्थ काय, की घर प्रमुखाचे लक्ष आपल्या मुलांकडेच असते। घार हिंडते आकाशी परी तिचे चित पिल्लांपाशी, म्हणजे जे घराचे प्रमुख असतात त्यांचं लक्ष आपल्या मुलांकडेच असतं। 273, घोंगडे भिजत पडणे, म्हणजे काय, की एखादी गोष्ट खूप दिवसांपासून प्रलंबित असणे, ठीक आहे, पेंडिंग असणे, त्यालाच म्हणायचं काय, घोंगडे भिजत पडणे। घोडा मैदानाजवळ असणे, म्हणजे काय, की परीक्षा लवकरच होणे। त्याच्यानंतर घोड्यावर हौदा हत्तीवर खोगीर, म्हणजे काय, की कोणताही विचार न करता विसंगत कृत्य करणे। घोड्यावर हौदा आणि हत्तीवर खोगीर, याचा अर्थ काय, की कुठलाही विचार न करता विसंगत कृत्य करणे। घोडं झालया मराया आणि बसणारा म्हणतो मी नवा, म्हणजे काय, की दुसऱ्याचे दुःख न पाहता आपला आपलाच विचार करणे, त्यालाच म्हणायचं काय, घोडं झालया मराया आणि बसणारा म्हणतो मी नवा। घोडे खाई भाडे, म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीवर भरमसाठ खर्च होणे, त्याचा अर्थ त्यालाच म्हणायचं काय, घोडे खाई भाडे। जगात तिथे सोने नसते, माहिती आपल्याला, ही बडेजाव करणारे सर्वजण श्रीमंत नसतात। चतुर्भुज करणे म्हणजे अटक करणे, ठीक आहे, चतुर्भुज करणे म्हणजे काय, अटक करणे। 280 नंबरची पहा, चमडी जाईल पण दमडी जाणार नाही, चमडी जाईल पण दमडी जाणार नाही, म्हणजे काय, की पैशांवरती खूप प्रेम असणे किंवा कंजूस असणे। चढेल तो पडेल, म्हणजे काय, फार गर्व केला तर त्या माणसाचा पराजय हा निश्चित असतो, ठीक आहे। अति तेथे माती, याचा अर्थ सुद्धा हाच आहे, सेम। चतुर्भुज होणे, लग्न करणे। चमत्कारास नमस्कार करणे म्हणजे काय, विशेष असाध्य गोष्टींना मानणे, ठीक आहे। चमत्कारास नमस्कार करणे म्हणजे जे असाध्य गोष्टी आहेत त्यांना मानणे। चांभाराची नजर जोड्यावर, याचा अर्थ काय, की आपापल्या व्यवसाय संबंधित गोष्टींकडे मनुष्य अधिक रस घेऊन अवलोकन करतो, म्हणजे चांभाराची जी नजर असते ती जोड्यावरतीच असते, म्हणजे आपापल्या व्यवसाय संबंधित गोष्टींकडे आपले लक्ष जास्त असते आणि त्याचे आपण अवलोकन करतो। चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे, म्हणजे काय, की प्रत्येकाचा दिवस असतो, प्रत्येकाचा दिवस असतो। 286 नंबरची पहा, चांगल्या कामाचा प्रारंभ स्वतःच्या घरापासून व्हावा, म्हणजे काय, की चांगली गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करावी, याचं काही डीप मिनिंग नाहीये, सरळ सरळ कळून येतं। चारण्याचा मसाला आणि बारण्याची कोंबडी, म्हणजे काय, की एखाद्या छोट्या गोष्टीची किंमत कमी आणि इतर खर्च खूप जास्त असणे, चारण्याचा मसाला आणि बारण्याची कोंबडी। पुढचं पहा 288, चालत्या गाडीला खीळ घालणे, म्हणजे काय, की एखाद्याच्या चांगल्या कामात व्यत्यय आणणे, अडथळा आणणे, त्यालाच म्हणायचं काय, चांगल्या गाडीला खीळ घालणे। त्याच्यानंतर चिंती परा ते येई घरा, याचा अर्थ काय, की वाईट चिंतन केले की ती तशीच घटना आपल्या आयुष्यात घडते। चिंती परा ते येई घरा, ठीक आहे, वाईट चिंतन करायला केलं की तशीच घटना आपल्या आयुष्यात सुद्धा घडते। 290 वाले पहा, चुकणे हा माणसाचा धर्म आहे, चुकणे हा मानवाचा धर्म आहे, म्हणजे मनुष्य प्राणी चुकू शकतो, याच्यात काही डीप मिनिंग नाहीये, सरळ सरळ अर्थावर करून येतो। चुकलेला फकीर मशिदीत, म्हणजे काय, की मनुष्य आपल्या मूळ स्थानावर परततो, ठीक आहे, मनुष्य आपल्या मूळ स्थानावर परततो। 292 नंबर, चोर नाही तर चोराची लंगोटी, म्हणजे काय, की भरपूर अपेक्षा असताना अल्प लाभावर समाधान मानणे। चोर नाही तर चोराची लंगोटी, म्हणजे भरपूर अपेक्षा असताना अल्प लाभावर समाधान मानणे। चोराचा उलट्या बोंबा, म्हणजे गुन्हा कबूल न करता समोरच्यास दोषी ठरवणे, त्यालाच म्हणायचं काय, चोराचा उलट्या बोंबा। 294 नंबर, चोराच्या वाटा चोरालाच माहिती, म्हणजे वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तीस त्याचे मार्ग व स्त्रोत माहिती असतात, बरोबर, चोराला चोराच्याच वाटा माहिती। चोरीचा मामला हळूहळू बोंबला, म्हणजे काय, की वाईट गोष्ट सर्व बाजूने झाकण्याचा प्रयत्न होतो, वाईट गोष्ट जी आहे ती सर्व बाजूने झाकण्याचा प्रयत्न होतो। चोर तो चोर आणि वर शिरजोर, याचा अर्थ काय, की गुन्हा कबूल
न करता समोरचा दोषी ठरवणे, ठीक आहे. चोर तो चोर, चोरी तर केली, गुन्हा कबूल न करतोय, करत नाहीये तो, पण समोरच्यास दोषी ठरवतोय. चोर सोडून संन्याशाला फाशी, हे पण माहिती, अपराधी व्यक्तीस दंड न करता निष्पाप व्यक्तीला त्रास देणे. चोराच्या मनात चांदणे म्हणजेच काय, वाईट व्यक्ती कायम कुटील डाव रचत असतो, म्हणजे त्याच्या मनात काय ते चालू असतं. चोरावर मोर म्हणजे काय, की प्रत्येक वाईट माणसाला कधीतरी दुसरा वरचढ माणूस मिळतोच, म्हणजे चोरावर मोर, त्याला वरचढ माणूस मिळणारच. 300 नंबरची पहा, छडी लागे छमछम विद्याई घमघम, याचा अर्थ काय, की कठीण परिश्रम व दंड यामुळेच यश मिळते. छडी लागे छमछम, त्याच्यानंतर विद्याई घमघम, म्हणजे कठीण परिश्रम व दंड यामुळेच यश मिळतं, ठीक आहे. तर हे झाल्या 300 म्हणी आपण आता पाहिलेले आहेत. तर याच्यानंतरच्या, आता हे जे आहे आपलं लेक्चर नंबर 9 आहे, लेक्चर नंबर 10 मध्ये परत आपण 50 पुढच्या म्हणी पाहणार आहोत. आणि या म्हणींची प्रॅक्टिस, किंवा असं म्हणू शकतो की मी मराठी या सेक्शनची, मराठी या सेक्शनची जर तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिस करायची असेल, तुम्हाला माहिती आहे 20 प्रश्न विचारले जातात आणि त्याचे 10 मार्क्स असतात, तर या मराठी सेक्शनची पूर्णपणे प्रॅक्टिस तुम्हाला करायची असेल तर माय GOV ट्रॅक या ऍप तुम्ही पहिल्यांदा डाउनलोड करायला पाहिजे. या ऍपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि त्या ऍपवरती आपण एक महाट्रान्सको एई साठी स्पेशल मराठीचा आणि ऍप्टिट्यूडचा कोर्स, त्यांनी तिथे टेस्ट सिरीज आपण काढलेली आहे, तर ती तुम्ही एनरोल करू शकता. आणि इव्हन मराठीच्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सुद्धा मिळतील, ठीक आहे. जे MSEB महाट्रान्सको असो, टेक्निशियन असो किंवा ई असो, तर त्याचे क्वेश्चन तिथे अवेलेबल आहे, ते सुद्धा तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट तिथे अटेम्प्ट करू शकता. तर ऍपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. माय GOV ट्रॅक, तुम्हाला प्ले स्टोअरवरती सुद्धा हे ऍप मिळून जाईल, तर ते इन्स्टॉल करून तुम्ही या कोर्ससाठी एनरोल करू शकता. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्कीच करा, आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.